गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असला तरी देखील नगर शहरात रस्त्यांची दुर्दशा मोठ्या प्रमाणात झालेली असून शहरातील पथदिवे अनेक ठिकाणी अद्यापही बंद आहेत. नगर शहरातील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस स्टेशनपासून गुलमोर रोड कुष्ठदाम रोडला जिथे मिळतो तिथे काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक पोल उभे करण्यात आले. मात्र पोल उभे केल्यानंतर तिथे अद्याप एकही LED लाईट बसवण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोलवर कुठल्याही पद्धतीचे रिफ्लेक्टर आणि डिव्हायडर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे या रोडवर अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे अपघात होण्याची वाट पाहिली जात आहे का असा संतप्त सवाल नागरिक आता विचारत आहेत. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.